भीमा नदीस आलेल्या महापुरामुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक नदीकाठच्या गावांना फटका बसला असून यामध्ये अनेक कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले होते. आमच्या शिरडोण या गावामध्ये 6 तारखेला भीमा नदीवर पूर आला होता, तेव्हा सर्व गावामध्ये पाणी आलं होतं. त्यामुळे आमच्या गावातील सर्व लोक वाडी वस्तीवर व त्या स्वामी समर्थ मठामध्ये स्थलांतरित झाली होती. ती कालपासून गावात हळूहळू येऊ लागले पूर ओसरल्यामुळं. परंतु शासनाने पंचनामे करताना नवीनच एक नियम लागू केला की ज्याच्या घरात आज पाणी गेलंय मांडे एवढं साधारणपणे 3 फूट 2 फूट त्याच माणसाला शासकीय मदत मिळणार आहे. तर या सर्व गोष्टीचा ग्रामस्थांनी मनावर जास्त लावून घेतलंय की आम्हाला मदत का मिळत नाही. लोक गोरगरीब आहेत, प्रत्येक लोकांच्या घरात पाणी गेलं होतं, त्यामुळे लोकांच्या हातूनच नुकसान की झाले. काही लोकांच्या घरात आमचं गाव खड्ड्यात असल्यामुळं काही लोकांनी गाव खड्ड्यात असल्यामुळं घराला थोडस उचलून बांधलं गेलंय. त्याच्या दारात पाणी आलंय, परंतु उमऱ्याच्या आत पाणी गेलं नाही, परंतु त्याच्या दारात पाणी आलंय. त्याच्या सर्व पर्णे संसाराची विल्हेवाट लागली तिथं. पण शासन काय म्हणतंय की तुमच्या घरात पाणी गेलं नाही तर तुम्हाला शासनाची मदत का द्यायची. तर शासनाला आमची एक विनंती आहे की आमच्या घरात पाणी जरी गेलं नसलं तरी आमच्या दारात पाणी गेलंय. आमचा सगळा संसार उघड्यावर पडला. आम्ही संसार सोडून सगळं जनावरांसहित सगळं वाडी वस्तीवर स्थलांतरित झालो. गावाला चारही बाजूने पाण्याचा वेढा पडला. 4 दिवस उजनी धरणातून व वीर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग हा सातत्याने कमी जास्त होत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. नक्की पाणी किती येणार आहे, कुठपर्यंत येणार आहे याची प्रशासनालाही खबरबात नव्हती. मात्र जेव्हा चंद्रभागा आपली पातळी ओलांडून पंढरपूर तालुक्यातील विविध गावातील वाड्या वस्त्यावर पोचू लागली, पंढरपूर शहरातील सकल भागात पोचू लागली, तेव्हा या भागातील नागरिकांनी 2006 महापुराचा अनुभव लक्षात घेता स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. मात्र या पुराच्या घटनेनंतर पंढरपूर शहरातील व तालुक्यातील पूरग्रस्त भागात शासनाच्या वतीने मदतीसाठी पंचनामे करण्यात येत आहेत. हे पंचनामे करताना पाण्याची पातळी किती होती, संबंधित बाधित व्यक्तीच्या घरात किती पाणी होते याबाबतचे निकष ठरवले जात असल्यामुळे पूरग्रस्तांवर मोठा अन्याय होत असल्याची चर्चा होत आहे. अशातच पंढरपूर तालुक्यातील शिरडोण येथे नदीकाठचे गाव असल्यामुळे अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली होती. मात्र त्या ठिकाणी पंचनामे करताना प्रत्यक्षात बाधितांच्या घरामध्ये किती फूट पाणी होते हा निकष लावण्यात येत असल्यामुळे मोठा आक्रोश होत असताना दिसून येत आहे. उद्या सकाळी 10 ग्रामपंचायत शिरडोण्या कार्यालयासमोर सगळी गावातली लोक उपोषणाला बसणार आहेत. तरी याची शासनाने दखल घेऊन लोकांवर शासकीय मदतीसाठी उपोषण करायची वेळ येऊ नये हीच आमची शासन दरबार सर्वांना विनंती आहे. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा.